हाय, गुड मॉर्निंग एवरीबडी. हाँ, गुड मॉर्निंग. नमस्कार. पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आणखीन माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून तुम्हा सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. तर आजचा ब्लॉग जो आहे डेली ब्लॉग राहील. आणि सकाळ सकाळ आता मी मुलांना, मी माझी चहा झाली आहे, मुलं आता उठली आहेत, तर मुलांना मी चहा दूध देईन. त्याच्यानंतर आपण आज आपल्या गार्डनमधली भाजी काढायची आहे, तर आपण आपल्या गार्डनमध्ये किती भाजी लागली ती बघूया. चला गेलो. सकाळचा नाश्ता आज डोसे आहे, आणि दुधाबरोबर डोसे खाणार आहेत. सब्जी वगैरे काही बनवलेली नाही आहे. डोसे मी मुलांना बनवून देते. माहित नाही घरामध्ये डोसे पण तेवढे खास येत नाही आहेत. टीव्ही साऊंड कमी करा. स्टार्ट केलं माई. असू दे बेटा. तुम्ही काय काय रे बघत, काय झालं? रिमोट दिने बघत काय झालं? लई तुला टीव्हीच हे आहे रे बाबा. बघत टीव्ही आणि मोबाईल. रात्री बिग बॉस कोण बघते? बिग बॉस सगळे बघतात. बिग बॉस कोण बघतोय म्हणजे कोण बघते मी सांगू आता. सकाळी 12 वाजेपर्यंत झोपतात. डोश्याचा तवा तुमचा खराब झालेला आहे रे. काय तर काय तर घालू घालून खराब केलेला आहे. तुम्ही काय बी घाला ना? काय घालत नाही. काय घालत नाही. बघू तुझं पण नाही आहे डोसा. नुसता डोसाच करतो मी. नुसता डोसाच करतोय. मग काय? मग डोसा नाही, त्याच्यामध्ये काय तर काय तर घालून तवा खराब करून टाकलाय. समजलं का? हे पक्का दूधच आहे ना. पुराने भगतला दूध पाहिजे ना. त्याच बाउल कुठ आहे? तेच ना. हा मी त्याच्यामध्ये ठेवून असच नाही सांगणार ना. नाही नाही, इकडे तू ह्याच्यामध्ये घालून ठेवतं. असं दूध नाही सांगतात. आणि सगळ्या कोणाला पण समजतं, सगळ्यांना माहितीये की तसं ठेवल्यानंतर ते फाडलेलं असतं म्हणून. आणि मी ना ह्याच्यामध्ये तुला डोसा घालत होतो. हा कोण बसले खायला? मी अशा आणि डॉली. हा आपला डोसा तयार झालेला आहे एक. आणि कोण बसला आहे? किती हे होतंय बघ ना तुमची मम्मी ना. कोण त्याने आमटी घेऊन बसले आहेत का? सांबार घेतले आहेत का? नाही ना. एका प्लेट एका प्लेट काय घालू? एका प्लेट मध्ये सांबार ते एक बाउल मध्ये. बा ते घेऊ शकतीस ना तू. थांब बाउल देतो. तिकडे आहे बघा. एका बाउल मध्ये दोघे पण खाता ना. मुळा खात नाही असं तू खाऊन घे मुळा. समजलं का? भगत कसे ओरडतात? कसे ओरडतात? कसे ओरडतात रे? माहिती नाही. माहिती नाही. साखर पाहिजे का? मास पाहिजे जरा.
दुसरो प्लेट मध्ये घाला मी आम्हाला दो त्यांना देणार आहे ना बरं त्यांना सांग बघा चल बस दूध प्याला मी तुला हे करतो चल खाली बस इकडे बस इकडे बस ओके दोघं भाऊ वाटून खातात ते बनलेली बनलेली अशी मी देणार डोसा आणि ते मग खातात ए डोसा कसा झालाय चांगला आहे सॅम ए ओके मुक ही अशी टेरेसवरती झाडं लावलेली आहेत आणि म्हणजे इथं जागा नसतो ना त्यासाठी आपलं अशा पद्धतीनं टेरेसवरती झाडं लावायची खूप आवड आहे पण जागा नाही आहे त्याच्यामुळं टेरेसवरती असे कुंडे ठेवलेले आहेत थोडं थोडं पाणी घाल बा ही डॉली पाणी घालायला लागले आणि ह्यांना झाडांना पाणी घालून झाल्यानंतर आम्ही भाजी तोडायला जाणार आहे हे अशा पद्धतीनं पूर्ण टेरेसवरती हे आपलं कढीपत्त्याचं झाड आहे ते पण असं कलरचा डब्बा असतो त्याच्यामध्ये लावलेलं आहे झाड आणि शोची झाड हे आपलं आता आपटा म्हणतात ना दसऱ्यामध्ये ह्या पानांचा यूज होतो ते झाड आहे असे सगळे ही झाडं लावलेले आहेत पूर्ण स्टेपला हे खूप सुंदर वाटते झाड आणि ही अशी वेल आहे ही वेल तरी खूपच छान वाटते तर आमची इथं झाडं वांग्याची लावलेली आहेत आणि बरेच म्हणजे पेरूचं झाड वगैरे आहे इथं दाखवते मी वांग्याची झाडं हे बघा वांगी लागलेली आहेत इथं हे किती लांब वांग आहे बघा अशी वांगी लागली आहेत खूप छान तर मिरची हे आहे हे इथं वांगी तर खूप छान असं म्हणजे आई आली म्हणजे हे सगळं क्लीन करते आणि नाहीतर मग झाडी वाढून बसते मध्ये मध्ये मग बहिणी तर फुलं आहेत छान अशी फुलं लागलेत आणि ही जागा आहे ही म्हणजे आमची नाही आहे दुसऱ्यांची जागेमध्ये आम्ही स्वच्छता पण होते आणि आपण भाजीपाला वगैरे सुद्धा ह्याच्यामध्ये घेऊ शकतो त्यासाठी आम्ही स्वच्छ ठेवत राहतो ही जागा आणि भाजी तर तुम्ही बघितलंच किती छान वांगी लागली आहेत
हा वेल पण हे मेहंदीचं झाड आहे आणि ह्या वेलीला पण असे गोल गोल हे लागतात वेलीला बटाट्यासारखे. तुम्हाला दाखवते मी ते आपण उकडून त्याची भाजी बनवायला लागते. ह्या काट्या अशा बनलेल्या असतात ह्याची भाजी बनते. हे खूप छान ह्याला लोळ्या असं म्हणतात आई तर लोळ्या म्हणते ह्याला. तर ह्याची भाजी तयार होते. तुम्ही सांगा तो काय म्हणतात त्याला. मी दाखवते तुम्हाला. अजून कुठं लागलेत बा कुठं लागलेत? दुगड घातले मम्मी हे बघ इथं पण वांगी लागलेत. हे वांग पिकलं आहे तर हे बियाला ठेवायचं हे पिकलेलं वांग. आणि ही बाकी ही अशी वांगी लागली आहेत. हा तर ह्यांना सगळ्यांना काढायचं. हे बघ किती केवढी वांगी लागली आहेत काढलेलीच नाही आहेत. तर त्यांना आपण आता काढूया आणि तुम्हाला दाखवते. इथं पालक आहे. इथं हा पालक आई लावले. हा पालक जो पालक ना आपण बाजारातून आणला होता ना तर तोच पालक आपण यूज केला आहे. आणि त्याचे जे देठ होते दांडे होते ना ते आपण इथं लावलेले आहेत. आणि हा पालक आपणाला आता यूज करायला मिळेल. आणि जरी आल्यानंतर आपण उसपायचा नाही आहे तर अशी पानं कट करून घ्यायची आहेत. अशा पासून पुदिना लावणार आहे आज. पुदिना पण सेम तसंच की त्याचे देठ असतात ना ते लावायचे म्हणजे येतात. आणि हे पेरं इतकं छोटंसं झाड आहे आणि ह्याला पेरं लागले आहेत. हे बघा आपण पेरू काढूया. हे पिकलं आहे पिकले ना छान. आणि हे खूप लागली होती पेरं बघायचं. हे बघा खूप लागली आहेत पेरं. जवळ घे बघा ते पेरांना. खूप छान अशी पेरं लागली आहे दिसत आहेत का सगळीकडे इथं लागले आहेत. हे बघ हे बघ इथं हे बघ खूप पेरं लागले आहेत. ह्याला कोचून बघून बघून ठेवलेले आहेत. हे पण काढूया ना. बापरे त्याचा खाट किती या लागलाय. हे काय हे आईनच लावले ना. हे पण भाजी आहे ना. हे पण मोठं असं चिन्हासारखं म्हणजे गड्डा तयार होतो आतमध्ये. आणि त्या गड्ड्याची मग चिन्हाची असते ना ती भाजी बनवतात. पान मोठं मोठं येते. ते पप्पेचं झाड आहे. मागच्या वेळेला पप्पई खूप लागल्या होत्या. पप्पेचं झाड आहे. आणि हा आंबाडा. हा आंबाडा आहे. ह्याची पण भाजी बनवतात. हे कारलं आहे. कारल्याची पण अजून कारली लागत नाही आहे. आणि फुलं तरी बघू शकता तुम्ही किती सुंदर फुलं लागले आहेत. खूप फुलं आहेत. आपल्याच शेजारी असलेल्या गार्डनमध्ये अशी फुलं मिळतात. मग आपणाला बाहेर जायची गरजच लागत नाही. इथं पण लागलं आहे ही गाठ. अशा गाठी लागतात आणि ह्या मोठ्या होतात. ह्या गाठी मोठ्या होतात. आणि मग ह्याची भाजी बनवायची. खूप छान सुंदर लागते भाजी. मी खाली आहे ती भाजी. आणि आपण आता हे तोडूया. आता वांगी तोडूया ना. आपण तसंच काढून बघूया. थांब याच्यानं काढण्यापेक्षा असं येते वरती वडलं तर. आलं काटे असतं त्याला खूप. अजून नाही आहे ना. हे दोन आहेत तिकडं पण आहे ते ठेवायचं. हे तरी बी त्याचं तयार होतं. परत आपण दुसरं झाड लावायचं असेल तर वरून पडलं असेल ते वरून पडलं जा. थांब एक मिनिट. जी लहान आहेत ना मी ही वांगे अजून खूप मोठी होतात त्यासाठी मी नाही काढणार. तेवढीच काढणार आहे मोठी मोठी तेवढी. हे पण मोठं होऊ शकतं. मी ह्याला पण नाही काढणार. तर इतकी वांगी मी नाही काढणार. इकडं पण आहे तर ही नाही काढणार. एक मिनिट. दोन झाडांची वांगी इतकी आहेत. दोनच झाडाची वांगी फक्त दोन झाडं आहेत आणि इतकी वांगी मिळाली. आणि अजून मी काढली नाही. लहान आहेत ती वांगी काढली नाही आहे. बघा का आता
इतकी सारी वांगी भेटली आम्हाला आजची भाजी वांग्याची। इथं आम्ही आंघोळीसाठी पाणी तापवतो, म्हणजे जे वेस्टेज लाकडं वगैरे भेटतात ते आम्ही इथं अशा पद्धतीनं बाहेर पाणी तापवतो, त्यामुळं आमचं गॅससुद्धा वाचतं, है ना। हे पाणी, हे आंघोळीचं पाणी आहे, सेम आपली गावाकडची पद्धत आहे। सिटीमध्ये राहूनसुद्धा आम्ही अशा पद्धतीनं हे पाणी तापून घेतो। आणि इकडं पूर्ण हिरवं 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 सगळं झालं आहे, कारण का इथं पाणी खूप आहे ह्या टाकीमध्ये। कितीही इथे एक टाकी आहे पाण्याची, कितीही पाणी वापरा ही टाकी आहे तशी इतकं पाणी याच्यामध्ये राहतंच राहतं। ह्या पूर्ण बिल्डिंगला इथे एक घर बांधायला लागलेत, बिल्डिंगला ह्या टाकीमधलंच पाणी यूज करतात, खूप पाणी जवळ आहे इथं। इथं ना आता पुदिना लावणार आहे, हे पुदिन्याच्या काट्या ज्या बोलल्या होत्या ना, ह्याला पुदिना आपण जो विकत आणतो त्याच्याच काट्या, ह्या लावल्यानंतर खूप सारा पुदिना मिळतो आपल्याला। पोकळ आहे का तिथं उंदरांनी? ठीक आहे ना, नाही नाही, हा बिया भोपळ्याची असणार आहे। इथं भोपळ्याचं ह्या हे बारीक झाडं आलेत ना, हे भोपळ्याची झाडं आहेत, आई घालून गेली आहे, भोपळ्याची झाड आहे, आई लावली आहे तिथं। आम्ही इथं झाडांना पाणी घालायचं असेल तर ह्या टाकीमधलंच पाणी घेतोय, आणि ह्या पद्धतीनं ते मोटर आम्ही तिथं लावून पाणी झाडांना सोडतोय। म्हणजे झाडांना पाणी कमी पडत नाही, असं नाही की पाऊस आला तरच पाणी हे पाणी आटत नाही, मी म्हणून सांगितलं ना तुम्हाला, कधीच आटत नाही। तर अशा पद्धतीनं आता ते मोटर लावायचं काम चालू आहे, तोपर्यंत आम्ही पुदिना लावून घेतो। अशा पद्धतीनं आम्ही म्हणजे एक दिवस गॅप सोडून हे पाणी झाडांना घालत असतो, कारण का पाईप मोटर सगळं काही जॉईंट करावं लागतं ना, त्यासाठी एक दिवस गॅप सोडूनच करायला लागतो। आणि हे जे झाडं लावले आहेत आम्ही, हे पाया बांधला आहे, आणि त्या पायामध्ये खूप वर्षापासून ते तसंच पडलेलं आहे प्लॉट। आणि जर आम्ही झाडं लावलो नसतो तर तिथं खूप सारी झाडे आली असती। आणि आमचंही घर छोटं आहे आणि हा जो पाया घातला आहे तेही छोटा आहे, पण झाडे वाढल्यामुळं उंदर घुशी वगैरे खूप झाली असती आणि तिथं यायला सुद्धा भीती वाटली असती, पण झाडं लावल्यामुळे खूप सुंदर झालं आहे। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। तर मी व्हिडिओ इथं थांबवते, काय म्हणायचं।